बेताल वक्तव्यांप्रकरणी संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. मनोहर भिडे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याबाबत राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र पाठवत आहोत. यामध्ये गेली अनेक दिवसापासून मनोहर भिडे सातत्याने राष्ट्रपुरुषांसंबंधी अक्षपार्य विधान करत अश्लील भाषेत वक्तव्य करत अपमानकारक पद्धतीने जे काही वक्तव्य करतात त्यामुळे समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणं, समाजामध्ये दुही निर्माण होणं आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणं हे निश्चितच घडू शकते. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने मनोहर भिडे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत जी काही वक्तव्य केलेली आहेत ती निषेधार्थ, निंदनीय आणि संतापजनक आहे. राष्ट्रपित्यांचा जाहीर सभेमध्ये अवमान करणं आणि त्यांच्या मातोश्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत अक्षपार्य भाषेमध्ये भाष्य करणं हे अतिशय संतापजनक आहे. प्रत्येक वेळेस अशी विधानं करणं आणि त्यामधून माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असं म्हणत मनोहर भिडे ज्या पद्धतीने पळवाटा करतात यावर शासन कोणतीही कारवाई करत नाही हे देखील चुकीचं आहे. त्याच्यामुळे यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत मनोहर भिडे यांनी जी काही वक्तव्य केले ती कदापि महाराष्ट्र शासन सहन करणार नाही हे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कृतीतून दाखवून द्यावं. आणि म्हणूनच राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपण तात्काळ मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.